आजचा विषय आपला इंग्लिश, चला तर सुरुवात करूया. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. शी वेंट टू द मूवी विथ टू चिल्ड्रेन. फिल इन द ब्लँक टू चिल्ड्रेन. शी असल्याच्यानं हिज येणार नाही, हिम येणार नाही, हर इल. शीसुद्धा असल्याच्यानं शी येणार नाही, त्यामुळे हर याचं उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, फिल इन द गॅप बाय युजिंग करेक्ट ऑप्शन. ॲज टाईम पास मोर पीपल बिगन द इंटरेस्ट युजिंग द बिगन युजिंग द इल. बिगन नंतर सदैव आय एन जी वाला प्रत्यय येतो विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, बी डिलिजंट लेस्ट यू फेल द अंडरलाईन वर्ड. लेस्ट इज सबॉर्डिनेट कंजंक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, लेस्ट लक्षात होऊ द्या. लेस्ट हे जे सबॉर्डिनेट कंजंक्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक विथ द अप्रोप्रिएट आर्टिकल. फ्रान्स इज अ युरोपियन कंट्री. येईल विद्यार्थी मित्रांनो, कारण ईचा जे उच्चार आहे वायाप्रमाणे आहे, त्यामुळे इथे येईल, अँड येणार नाही विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द करेक्ट पॅसिव व्हॉइस ऑफ द गिवन सेंटेन्स. व्हॉट डू यू डू नो, व्हॉट इज बीइंग डन बाय यू नाव. हे असं होईल विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट इज बी डन बाय यू नाव, हॅज बीन डन असं होणार नाही, हॅज बीइंग इज बीइंग डन बाय यू नाव होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पिक आउट द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. डोंट बी स्टुपिड जॅसन सेड हिज मदर. मदर आज जॅसन नॉट बी टू बी नॉट टू बी जेशीट असं होईल विद्यार्थी मित्रांनो, कारण हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, डोंट सुरुवात झालेली आहे याची, त्यामुळे इथे नॉट टू येईल. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट काइंड ऑफ क्लॉथ डज द फॉलोइंग सेंटेन्स कंटेन. यू मे वेअर व्हॉट युअर यू फॅन्सी. व्हॉट युअर जे आहे त्यामुळे इथे नॉन क्लॉथ आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आय एम फीलिंग टायर्ड. चूज द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द कन्व्हर्सेशन. आय एम फीलिंग टायर्ड, सो आय एम, सो एम आय असं येईल विद्यार्थी मित्रांनो याचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, चूज द करेक्ट सेंटेन्स. टेल मी व्हेअर युअर बुक इज. टेल मी व्हेअर इज बुक युअर बुक इज. ही आस मी व्हेअर वॉज माय बुक. दोन नंबरचं बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, तिन्ही बरोबर आहे याचे. ए बी सी तिन्हीसुद्धा बरोबर आहे, दोन बरोबर आहे, तीन बरोबर आहे, एकसुद्धा बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द टेंट इज मेड अप ऑफ कनव्हास. ही हॅज अ कनव्हास फॉर ऑर्डर्स. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. द टेंट इज मेड अप ऑफ कनव्हास. याचं पहिलं सेंटेन्स बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे एक. विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स मीन मिनिंग लॉजिंग ऑर रूम्स फॉर लिव्हिंग स्पेल्स करेक्टली. अकोमोडेशन बरोबर आहे, तिथं राहण्याची सोय केलेली असते त्याला आपण अकोमोडेशन असं म्हणत असतो, पर्यटन पर्यटन स्थळाच्या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ क्नॅक. क्नॅक म्हणजे कौशल्य होते, ॲप्टिट्यूड म्हणजे कौशल्य होते, म्हणून याचं मेन सिनोनिम राहील ॲप्टिट्यूड. चूज वन वर्ड दॅट इज मोस्ट क्लोजली ऑपोजिट इन मिनिंग ऑफ द कॅपिटलाइज्ड वर्ड. ॲडमोन्शन. ॲडमोन्शनचं रिक्वेस्ट होईल विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू द वंडरलाईन वर्ड्स बिलो रिस्पेक्टिवली राईम विथ. द रो विथ ग्रेट कोऑर्डिनेशन. द रो बिटवीन द टू ब्रदर्स हॅज फायनली एंडेड. गो अँड नाऊ या दोन्ही दोन्हीला राईम होईल विद्यार्थी मित्रांनो त्याचं. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द बेस्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. माय ओल्ड कार फायनली टेकन अप द घोस्ट. गिवन अप टू द गॉड. गिवन अप द घोस्ट. कॅरीड अप द घोस्ट. गिवन अप द होस्ट फ्रेज आहे विद्यार्थी मित्रांनो, गिवन अप द होस्ट लक्षात ठेवा. माय ओल्ड कार फायनली गिवन अप द होस्ट. चूज द वर्ड दॅट इज नियरली द सेम इन मिनिंग ॲज द वर्ड गिवन इन कॅपिटल. टर्बिट. टर्बिट म्हणजे गडूळ होती, सोल्युशनसुद्धा गडूळ होती. सोल्युशनमध्ये आपण ते हलवत असतो त्याला सोल्युशन म्हणतो, त्याला गडूळच म्हणतो. आयडेंटिफाय द करेक्टली स्पेल वर्ड. सस्पेस्टियस. सस्पेस्टियस. सस्पिशियस असं होईल विद्यार्थी मित्रांनो. एस यू एस पी आय सी आय ओ यू एस. विच वन ऑफ द फॉलोइंग ऑप्शन मीन्स मॉर्न. मॉर्नचं होईल लॅमंट होईल विद्यार्थी मित्रांनो. लॅमंट. मॉर्न लॅमंट. चूज द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह द वर्ड व्हिच ऑपोजिट इन द मिनिंग ऑफ द वर्ड अर्चॅक. अर्चॅकला मॉडर्न होईल विद्यार्थी मित्रांनो. अर्चॅकची विद्यार्थी मॉडर्न होईल. अशा नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा माझे चॅनल, बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो.